नेक्स्ट आर्टिकल इज फैक्टर्स अफेक्टिंग एंजाइम एक्टिविटी. एंजाइम च्या एक्टिविटी वरती कोण कोणते फैक्टर्स इफेक्ट करतात. यू नो एंजाइम्स आर सेंसिटिव टू टेम्परेचर, सेंसिटिव टू pH, sensitive to substrate concentration, etc. सुरुवातीला टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी. आपल्याला माहिती आहे एन्झाइम प्रॉपर वर्क करण्यासाठी पर्टिक्युलर pH पाहिजे. मोस्ट ऑफ द एन्झाइम्स आर ऍक्टिव्ह इन ऑप्टिमम टेम्परेचर. 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर असेल तर त्या दरम्यान एन्झाइम मोस्टली ऍक्टिव्ह असतात. परंतु याच्यापेक्षा टेम्परेचर कमी झालं ऑप्टिमम कंडिशनपेक्षा तर एन्झाइम इनऍक्टिव्ह होतात. आणि जर टेम्परेचर वाढलं, फॉर एक्झाम्पल 40 डिग्री सेंटीग्रेड, तर एन्झाइम डीनॅचरेट होतात. सो पर्टिक्युलर एन्झाइम वर्क्स इन पर्टिक्युलर टेम्परेचर. पण ऑप्टिमम टेम्परेचरला एन्झाइम वर्क करतात. आता आपल्या बॉडीचा विचार करा. आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये जे एन्झाइम्स आहेत ते कोणत्या टेम्परेचरला काम करतात. यु नो आवर बॉडी टेम्परेचर इज 37 डिग्री सेंटीग्रेड. आणि या टेम्परेचरला आपल्या बॉडीच्या सर्व सेलचे एन्झाइम्स व्यवस्थित काम करतात. पण आपल्याला ताप आला तर टेम्परेचर वाढतं. आणि टेम्परेचर वाढत जाईल तसं आपण जास्त काम करू शकतो का? नाही. एन्झाइमचं डीनॅचरेशन होऊ लागतं हाय टेम्परेचरमध्ये एन्झाइमचं डीनॅचरेशन होत असतं. परंतु काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हॉट स्प्रिंग जिथं आहेत, गरम पाण्याचे झरे जिथं आहेत, ज्वालामुखीच्या भागात काही बॅक्टेरिया वाढतात. फॉर एक्झाम्पल थर्मस ॲक्वॅटिकस. आता हॉट स्प्रिंगमध्ये 80 to 90 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर असताना त्या भागात जे मायक्रोब्स वाढतात त्यांचे एन्झाइम त्याही टेम्परेचरला ॲक्टिव असतात. जसं थर्मस ॲक्वॅटिकस याच्यामधून आपण एक एन्झाइम मिळवलेलं आहे त्याचं नाव टॉक पॉलिमिरेज. हे 94 डिग्री सेंटीग्रेडला सुद्धा एन्झाइम फंक्शनल राहतं. हाय टेम्परेचरला एन्झाइम फंक्शनल राहतं. आत्ता जे कोरोनाचं टेस्टिंग आहे, आता कोरोनाच्या टेस्टिंगला आपल्याला काय पाहिजे? DNA पाहिजे. मग हे DNA मिळतंय का? कारण तो RNA व्हायरस आहे. मग हा स्वॅब काढल्यानंतर, इथून स्वॅब काढल्यानंतर त्याच्यातलं काय मिळालं? त्यात व्हायरस आहे. त्या व्हायरसमध्ये काय असणार? RNA. त्या RNA पासून आपल्याकडं PCR पॉलिमिरेज चेन रिॲक्शन. PCR म्हणजे DNA ची झेरॉक्स मशीन आहे. कितीही DNA च्या कॉपीज आपण त्यापासून बनवू शकतो. छोटी मशीन आहे, त्याला PCR टेक्निक म्हणतो. आणि त्याला आणखी नाव काय दिलंय? RT-PCR. RT रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. म्हणजे त्या व्हायरसमध्ये जे RNA आहे
त्याच्यापासून आपण डीएनए बनतो बनवतो आणि याच्या कॉपीज मोठ्या प्रमाणावर बनवतो आणि त्याच्यावरनं कन्क्लुजन आपण काढतो आरटीपीसीआर टेक्निकच्या सह्यानं, कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना निगेटिव्ह, व्हॉट एव्हर इट मे बी. तर त्या टेक्निकसाठी जे अतिशय महत्त्वाचं हाय टेम्परेचरमध्ये स्टेबल राहणारं एन्झाईम वापरलं जातं ते आहे टॉक पॉलिमिरेज. इट रिमेन्स ॲक्टिव्ह इन व्हेरी हाय टेम्परेचर, 90 degreeच्या दरम्यानसुद्धा, 94 degreeच्या दरम्यानसुद्धा या एन्झाईमला काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे एन्झाईम्स मात्र असं नाहीत, ह्या रेअर केसेस आहेत. सो एन्झाईम्स रिक्वायर्स पर्टिक्युलर टेम्परेचर, ऑप्टिमम टेम्परेचर फॉर देअर ॲक्टिव्हिटीज. लो टेम्परेचर इनॲक्टिवेट दी एन्झाईम्स, हाय टेम्परेचर ऑल्सो डीनॅचरेट दी एन्झाईम्स. सो पर्टिक्युलर एन्झाईम रिक्वायर्स पर्टिक्युलर टेम्परेचर फॉर देअर ॲक्टिव्हिटी. त्यानंतर पीएच म्हणजे निगेटिव्ह लॉग ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. एच प्लस कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याचा निगेटिव्ह लॉग म्हणजे पीएच. 7 हा पीएच न्यूट्रल समजला जातो. 7 पेक्षा जास्त हा अल्कलाइन समजला जातो आणि 7 पेक्षा कमी हा ऍसिडिक समजला जातो. जसं जसं ऍसिड आपण त्यात टाकू, एच प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, तसा पीएच ऍसिडिक 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 म्हणजे कमी 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 स्ट्रॉंग ऍसिडिक होतो. आणि जसं जसं बेस एखादं टाकू आपण, तसा पीएच वाढतो 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 आणि अल्कलाइन होतो. बघा, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये स्ट्रॉंग नियर अबाउट 1.8 to 2 पीएच आपल्या स्टमक मध्ये आहे, कारण हायड्रोक्लोरिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर इथं तयार होत असतं. स्ट्रॉंग ऍसिडिक पीएच आहे, तरीही काही एन्झाईम काम करतात, जसं पेप्सिनोजिन, रेनिन. हे जे एन्झाईम्स आहेत प्रोटीन डायजेस्ट करणारे, ते या पीएचमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह राहतात. सो फ्रॉम धिस वी कन्क्लूड दॅट पर्टिक्युलर एन्झाईम रिमेन्स ॲक्टिव्ह इन पर्टिक्युलर टेम्परेचर. याचं दुसरं एक्झाम्पल, आपण स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जर डायजेशनचा विचार केला तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये 8 or more than 8 पीएच आहे, अल्कलाइन पीएच आहे. तिथं अनेक एन्झाईम्स फायनल डायजेशनच्या प्रोसेसमध्ये काम करतात, फायनल डायजेशनच्या प्रोसेसमध्ये, जसं लॅक्टेज आहे, सुक्रेज आहे, न्यूक्लिओटायडेज आहे, कितीतरी एन्झाईम्स इथं जे काम करतात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ते अल्कलाइन पीएचमध्ये काम करतात. म्हणजे काही एन्झाईम्स अल्कलाइन पीएचमध्ये काम करतात, काही एन्झाईम्स स्ट्रॉंग ॲसिडिक पीएचमध्ये काम करतात, परंतु हे झाले एक्सेप्शन्स. मोस्ट ऑफ दी एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह इन न्यूट्रल पीएच. मोस्ट ऑफ दी एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह इन न्यूट्रल पीएच. सो दे आर सेन्सिटिव्ह टू पीएच. इथं एक्झाम्पल दिलेले आहेत, पेप्सिन, पेप्सिनोजिन, पेप्सिन वगैरे आपण जे एन्झाईम म्हणतो ते पेप्सिन आपल्या स्टमकमध्ये आहे. पीएच 2 आहे, पॅरॉक्सिडेजसाठी पीएच 5 आहे, अमायलेजसाठी पीएच 7 आहे, युरिएजसाठी पीएच 7 आहे, कॅटॅलेजसाठी पीएच 7 आहे. ट्रिप्सिन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आहेत, हे पीएच 8 आहे. सो फ्रॉम धिस वी कन्क्लूड दॅट पर्टिक्युलर एन्झाईम वर्क्स नॉर्मल इन पर्टिक्युलर पीएच. त्याच्यापेक्षा पीएच जास्त झाला तर एन्झाईम डीनॅचरेट होतात.
त्यामुळे एन्झाइमला वर्किंगला पर्टिक्युलर असा पीएच आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची कॅरेक्टर किंवा तिसरा फॅक्टर म्हणू आपण, तिसरा महत्वाचा फॅक्टर जो आहे तो आहे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर एन्झाइम ऍक्ट होतं आणि त्याचं कन्वर्जन प्रॉडक्टमध्ये करतं त्याला म्हणायचं सबस्ट्रेट. जसं ग्लुकोजचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये केलं जातं झायमेज एन्झाइमच्या मदतीनं, ग्लुकोज हे सबस्ट्रेट झालं, अल्कोहोल हा त्याचा प्रॉडक्ट झाला. तर त्या सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जर जे आहे त्याचाही परिणाम एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीवरती होतो. पर्टिक्युलर एन्झाइम रिक्वायर्स पर्टिक्युलर सबस्ट्रेट फॉर देअर ऍक्शन. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कितीतरी एन्झाइम आहेत, परंतु प्रत्येक एन्झाइमला पर्टिक्युलर सबस्ट्रेट लागतं आणि त्यावरच ते काम करतं. सो पर्टिक्युलर एन्झाइम रिक्वायर्स पर्टिक्युलर सबस्ट्रेट फॉर देअर ऍक्शन. सो एन्झाइम्स आर स्पेसिफिक इन सबस्ट्रेट, स्पेसिफिसिटी प्रॉपर्टी आहे त्याची, स्पेसिफिक सिटी प्रॉपर्टी आहे, स्पेसिफिक असतात ते एन्झाइम्स. जसं एन्झाइमचा विचार केला तर ग्लुकोज प्लस फ्रक्टोज इट गिव राइज टू सुक्रोज, याच्यासाठी इन्व्हर्टेज किंवा इथं सुक्रेज हेच एन्झाइम पाहिजे, दुसरं एन्झाइम काम करणार नाही इथं. आणि सबस्ट्रेट जसं महत्वाचं आहे तसं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा महत्वाचं आहे. इथं जर पाहिलं आपण एक्स आणि वाय ऍक्सिसला बघूया, सबस्ट्रेट आहे. जसं आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू एन्झाइमकडं ऍक्टिव्ह साईट जास्त असतात, जेवढं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढ्या एन्झाइमकडं फ्री ऍक्टिव्ह साईट जास्त असतात. आणि जेवढं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेवढ्या ऍक्टिव्ह साईट एन्झाइमकडं कमी असतात. व्हेन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम ऑल्सो इन्क्रीजेस अप टू सर्टन लिमिट. समजा एन्झाइमकडं 100 ऍक्टिव्ह साईट आहेत, आता तसं नसतं परंतु एक उदाहरण म्हणून गृहीत धरलं आपण, जनरली 2 ऍक्टिव्ह साईट असतात, एक उदाहरण म्हणून गृहीत धरू आपण 100 साईट आहेत. तर एका वेळी 100 सबस्ट्रेटचं कन्वर्जन 100 प्रॉडक्टमध्ये करणार. समजा 1000 आपण इथं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असेल तर 100 कन्वर्जन झालं, पुन्हा 100 पुन्हा 100 पुन्हा 100 10 वेळा असं 100 करून ते एन्झाइम काय करणार, प्रॉडक्टमध्ये सबस्ट्रेटचं रूपांतर करणार. तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जसं जसं आपण वाढवतो तसं एन्झाइम सुद्धा जास्त जास्त ऍक्टिव्हपणे काम करतं, परंतु त्याला लिमिट आहे. मॅक्झिमम आता याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रेटचं वाढलं तर एन्झाइम ऍक्टिव्ह राहणार नाही, त्याला आपण मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे त्याला आपण व्ही मॅक्स म्हणतो, आणि त्याची जी निम्मी व्हॅल्यू आहे हाफ त्याला हाफ व्ही मॅक्स म्हणतो. म्हणजे मॅक्झिमम त्याच्या पुढं सबस्ट्रेट वाढवलं तर एन्झाइम ऍक्टिव्ह राहणार नाही, ते मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे त्याला
त्याला व्ही मॅक्स म्हणायचं आणि त्याची हाफ जी आहे त्याला आपण हाफ व्ही मॅक्स म्हणतो. आणि इथं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा भाग जो आहे त्याला के एम कॉन्स्टंट म्हणायचं. आता हा के एम जर कमी असेल म्हणजे सबस्ट्रेट कमी असेल तर एन्झाईमकडं ॲक्टिव्ह साईट जास्त फ्री अवेलेबल राहतील. आणि के एम जर जास्त असेल तर एन्झाईमकडं जास्त ॲक्टिव्ह साईट शिल्लक राहणार नाही. सो एन्झाईम्स आर स्पेसिफिक ऍक्ट ऑन स्पेसिफिक सबस्ट्रेट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ऑल्सो इम्पॉर्टंट इन एन्झाईम ॲक्शन. जसं जसं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढतं एन्झाईमची ॲक्शन सुद्धा एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढते वाढते वाढते. परंतु एक स्टेज एवढी येते त्याला व्ही मॅक्स म्हणायचं. याच्यानंतर पुन्हा एन्झाईम ॲक्टिव्हिटी वाढणार नाही. ती व्हॅल्यू म्हणजे व्ही मॅक्स आणि त्याची निम्मी म्हणजे हाफ व्ही मॅक्स. तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एन्झाईम ॲक्शन. त्यानंतर त्या एन्झाईम मध्ये कॉम्पिटिटिव्ह आणि इन नॉन कॉम्पिटिटिव्ह असे इनहिबिटर्स आहेत. एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीवरती इनहिबिटर्स काम करतात. त्यामध्ये इनहिबिटर्स म्हणजे काय? जे कंपाऊंड एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट करतात त्यांना म्हणायचं इनहिबिटर्स. सो कंपाऊंड्स विच इनहिबिट द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम आर कॉल्ड ॲज इनहिबिटर्स. आणि हे दोन प्रकारचे इनहिबिटर्स आहेत. एक आहे कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर आणि दुसरा आहे नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. आता कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर याचा अर्थ काय? समजा हे एक एन्झाईम आहे. आणि या एन्झाईम बरोबर बाइंड होणार हे सबस्ट्रेट आहे. त्या एन्झाईमच्या ह्या ऍक्टिव्ह साईट असतील. हे आहे सबस्ट्रेट. यु नो पर्टिक्युलर एन्झाईम बाइंड्स विथ पर्टिक्युलर सबस्ट्रेट अँड कन्वर्ट द सबस्ट्रेट इनटू प्रोडक्ट. एन्झाईमची प्रोसेस ऍक्शनची अशी आहे. परंतु सबस्ट्रेट नसलेला समजा दुसराच एक कंपाऊंड सबस्ट्रेट नसलेला दुसरा कंपाऊंड सबस्ट्रेट सारखा आकार असलेला सबस्ट्रेट सारखा आकार असलेला पण वेगळा कंपाऊंड. तसं तर या ऍक्टिव्ह साईटला हे सबस्ट्रेट बाइंड व्हायला पाहिजे. परंतु काही वेळा दुसरे कंपाऊंड अशाच आकाराचे सबस्ट्रेटच्या आकाराचे जर इथं बाइंड झाले नेहमी असं व्हायला पाहिजे. काय? हे सबस्ट्रेट इथं याच्याबरोबर ऍक्ट होणार आहे. असं व्हायला पाहिजे. हे स्पेसिफिक झालं. परंतु जर इथं हे दुसरं सबस्ट्रेट अदर सबस्ट्रेट अदर कंपाऊंड आकार मात्र सबस्ट्रेट सारखा आहे. जर हे इतर वेगळंच सबस्ट्रेट इथं जॉईन झालं बाइंड झालं अदर
सबस्ट्रेट ऑफ लाइक शेप ऑफ सबस्ट्रेट कैन बाइंड. दुसरा सबस्ट्रेट जर इथ बाइंड झालं तशाच आकाराचं तर मूळ सबस्ट्रेट मध्ये आणि तशा आकाराच्या दुसऱ्या सबस्ट्रेट मध्ये काय निर्माण होतं? कॉम्पिटिशन निर्माण होते. हे बाइंड होणार का हे बाइंड होणार, हे बाइंड होणार का हे बाइंड होणार, कारण आकार सारखा आहे. त्यामुळं कॉम्पिटिशन निर्माण होते आणि म्हणून अशा प्रकारचं जर सबस्ट्रेट सबस्ट्रेट सारखं दुसरं एखादं मटेरियल दुसरा एखादा कंपाऊंड इथं बाइंड झाला तर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी इनहिबिट होते. त्याला आपण म्हणू कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर्स इनहिबिशन. एक्झाम्पल घेऊया, सक्सिनिक ऍसिड. सपोज दिस इज अ सक्सिनिक ऍसिड. सक्सिनिक ऍसिड डिहायड्रोजिनेज. हे सक्सिनिक ऍसिड डिहायड्रोजिनेज काय करत? सक्सिनिक ऍसिडचं कन्वर्जन फ्युमॅरिक ऍसिड मध्ये करत. हे कन्वर्जन करत, म्हणजे सक्सिनिक ऍसिडचं फ्युमॅरिक ऍसिड मध्ये कन्वर्जन करत. म्हणजे सक्सिनिक ऍसिड हे इथं सबस्ट्रेट आहे. मग हे सबस्ट्रेट सोडून याच्या ठिकाणी दुसरंच, हा समजा हे जर सक्सिनिक ऍसिड डिहायड्रोजिनेज एन्झाईम गृहित धरलं, हा हे आणि हे जर आपण सक्सिनिक ऍसिड गृहित धरलं तर ही रिएक्शन प्रॉपर आहे, काही विषय नाही आहे. पण सक्सिनिक ऍसिड सारखंच दुसरं मेव्यालोनिक ऍसिड, सक्सिनिक ऍसिडच्या आकाराचं तशाच प्रकारचं जर मेव्यालोनिक ऍसिड या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईटला बाइंड झालं तर ही रिॲक्शन होणार आहे का? नाही, इनहिबिट होणार, इनहिबिट होणार. त्याला आपण म्हणतो कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. त्याला आपण म्हणूया कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. त्याचबरोबर नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन सुद्धा आहे. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन सुद्धा आहे. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन म्हणजे काय? समजा हे एन्झाईम आहे, त्या एन्झाईमकडे या ऍक्टिव्ह साईट आहेत, जनरली दोन ऍक्टिव्ह साईट आहेत आणि याचं पर्टिक्युलर सबस्ट्रेट कोणतं आहे? हे पर्टिक्युलर सबस्ट्रेट आहे. हे पर्टिक्युलर सबस्ट्रेट याच्या बरोबर कॉम्पिटिशन नाही आहे. सबस्ट्रेट बरोबर कॉम्पिटिशन नाही करत दुसरा कंपाऊंड. हे सबस्ट्रेट इथं बाइंड होणार, सबस्ट्रेटच इथं बाइंड होणार, त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन करत नाही. सो सबस्ट्रेट बाइंड्स विथ ऍक्टिव्ह साइट्स ऑफ एन्झाईम, नो कॉम्पिटिशन. सो नो कॉम्पिटिशन. परंतु काही दुसरे कंपाऊंड ते सबस्ट्रेट सारखे नाहीत, आता कॉम्पिटिशन त्यामुळे व्हायचं काही कारण नाही. सपोज दिस इज अदर कंपाऊंड, फॉर एक्झाम्पल सी
साइनाइड है, अदर कंपाउंड है, अदर कंपाउंड बाइंड्स विथ अदर साइट, दुसऱ्या साइटला बाइंड झालंय, दुसऱ्या साइटला बाइंड झालंय. कॉम्पिटिशन नाही आहे सबस्ट्रेट बरोबर, पण दुसऱ्या ठिकाणी बाइंड झालंय, याला आपण म्हणतो नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. एन्झाइम ऍक्टिव्हिटी इज इनहिबिटेड बाय अदर कंपाउंड विच डू नॉट कॉम्पीट द सबस्ट्रेट, दॅट इज नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. आता हे सायनाइड, जे एखादा पर्सन सायनाइड घेतो आणि मरतो, मग त्या दरम्यान होतं काय, दॅट सायनाइड ब्लॉक सायटोक्रोम ऑक्सिडेज एन्झाइम. सायटोक्रोम ऑक्सिडेज नावाचं अतिशय महत्वाचं एन्झाइम रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये काम करतं, आणि ते एन्झाइम ब्लॉक करतं, आणि त्यामुळं एटीपी म्हणजे एनर्जी प्रोडक्शन स्टॉप होतं, आणि पर्सन किल केला जातो, मारला जातो. तर सायनाइड या एन्झाइमला बाइंड होत आहे, पण कुठं होत आहे, इतर ठिकाणी होत आहे, मेन सबस्ट्रेट बरोबर कुठंही कॉम्पिटिशन त्याची नाही, त्याला आपण म्हणतो नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन, तर एन्झाइम इनहिबिटर्स अशा प्रकारचे आहेत. त्यानंतर आणखी एक फॅक्टर त्याच्यावर परिणाम करतो, रिव्हर्सिबल इन देअर ॲक्शन. एन्झाइम रिव्हर्स मध्ये काम करतात म्हणजे काय, म्हणजे एखादं एन्झाइम फॉरवर्ड साइडनं पण काम करतं आणि बॅकवर्ड साइडनं पण काम करतं. जसं ग्लुकोज प्लस फ्रक्टोज सुक्रेज, इट गिव राइज टू सुक्रोज. हे या दिशेनं पण काम करतं आणि या दिशेनं पण काम करतं. सो एन्झाइम्स आर रिव्हर्सिबल इन देअर ॲक्शन. एन्झाइम्स आर रिव्हर्सिबल इन देअर ॲक्शन, रिव्हर्समध्ये काम करतात एन्झाइम्स. असे अनेक फॅक्टर्स एन्झाइमच्या ॲक्टिव्हिटीवरती परिणाम करतात.